नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। साहित्यामुळे माणूस सज्ञान बनतो आणि साहित्यिक समाज मन सदृढ करतात, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा श्री जगद्गुरु महर्षी वाल्मिक स्वामी पुरस्कार वितरण समारंभात ते उपस्थित होते। यावेळी महापौर चंचला कोदरे, आमदार बापू पठारे, मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉक्टर राची ढेरे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक दमा मिराजदार यांना पवार यांच्या हस्ते श्री जगद्गुरु महर्षी वाल्मिक स्वामी पुरस्कार प्रदान करण्यात आला। डॉक्टर ढेरे यांच्या वतीने त्यांच्या कन्या वर्षा गजेंद्र गडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला। पवार म्हणाले, सध्या तरुण पिढी वाचनापासून दुरावली आहे, या पिढीला वाचनाकडे वळवणे ही आपली जबाबदारी आहे। साहित्यामुळे माणूस सज्ञान बनतो आणि साहित्यिक समाजमन सुदृढ करतात, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार पूर्वी फक्त एका समाजातील लोकांना दिला जायचा, त्याऐवजी यंदापासून हा पुरस्कार साहित्यिकांना देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे। कारण वाल्मिकी हे आद्यकवी म्हणून ओळखले जातात, त्यांना एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही। डॉक्टर ढेरे यांनी समाजाचे संशोधन करून संस्कृती जतनाचे कार्य केले आहे, तर प्राध्यापक मिराजदार यांनी अज्ञानी माणसाला आपल्या कथेचा नायक करून त्याला सज्ञान करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे या दोघांना हा पुरस्कार म्हणजे पालिकेचाच सन्मान आहे। पुणे शहर सांस्कृतिक ज्ञानपीठ म्हणून ओळखले जाते, त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणजे प्राध्यापक मिराजदार आणि डॉक्टर ढेरे आहेत, असेही त्यांनी नमूद केले। माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। पुरोगामी वगैरे बिलकुल नाही, अशी टीका अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी केली। जुनून फिल्म्स निर्मित भूत बड़ा की भूक या अंधश्रद्धेबाबत प्रबोधन करणाऱ्या लघुपटाच्या हिंदी मराठीतील डीव्हीडीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। सोशलिस्ट फाउंडेशनचे सुभाष वारे, मनोविकार तज्ज्ञ आणि साधनाचे विश्वस्त डॉक्टर हमीद दाभोलकर, चित्रपटाचे दिग्दर्शक अमनदीप सिंग, निर्मात्या भारती अमरनाथ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील व्यासपीठावर होते। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना हा चित्रपट समर्पित करण्यात आला असून त्याच्या डीव्हीडी विक्रीतून जमा होणारा निधी अनिसच्या कार्यासाठी दिला जाणार आहे। टीव्हीच्या पुढे स्थायी आणि ठप्प झालेल्या समाजाचे दुसरे टोक म्हणजे उत्सवांमधील उन्माद हे झाले आहे। मोठ्या संख्येने असलेली तरुणाई गणपतीपुढे नाचते किंवा फेसबुकवर स्वतःचे फोटो टाकत राहते, असे सांगून प्रसिद्ध अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पुरोगामी वगैरे बिलकुल नाही अशी टीका केली। आर्थिक सामाजिक भय निर्माण करणाऱ्या ताकदी प्रबळ झाल्या आहेत, कृतिशीलता मरेल असे पाहिले जाते, आपले डोके आपण वापरणार नाही अशी व्यवस्था केली जाते, असे सांगून कुलकर्णी म्हणाले, डॉक्टर दाभोलकर यांच्यासारखी अप्रूप माणसे नष्ट केली जातात तेव्हा समाज ढोल ताशांच्या उन्मादात असतो, डोके गहाण ठेवून आपण सारे जगत आहोत, मध्यमवर्गीयांची मानसिकता काठावर बसून दगड मारण्याची झाली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। देशाचे धर्मांतरीकरण रोखणारी सामाजिक रचना अस्तित्वात आली तर डॉक्टर दाभोलकर यांचे बलिदान सार्थकी लागेल। आपत्कालीन भावनिक न होता अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचे दीर्घकालीन प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा डॉक्टर हमीद यांनी व्यक्त केली। दैवी दहशतीखाली आणि भीतीच्या सावटाखाली लोक राहावेत असा धार्मिक आणि राजकीय प्रयत्न सुरू आहे, धर्माच्या नावाखाली जे राजकारण केले जाते त्याविरुद्ध आपण उभे राहणार की नाही हा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले। लघुपटातील बालकलाकार सिद्धार्थ आणि मयूर यांच्यासह संपूर्ण युनिटचा सत्कार करण्यात आला। जे जे स्कूलमधील एका विद्यार्थ्याने चितारलेल्या डॉक्टर दाभोलकर यांच्या चित्राचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले। पीएमटी कार्यालयावरील हल्लेखोरांना अटक करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा इंटकने दिला आहे।
दोन दिवसांपूर्वी इंटकच्या कार्यालयावर राष्ट्रवादी जनरल युनियनच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यामध्ये इंटकचे दोन कार्यकर्ते जखमी झाले होते. याचा निषेध नोंदवण्यासाठी पीएमपीच्या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी हा इशारा देण्यात आला. आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, इंटकचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम, पीएमटी कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, सरचिटणीस नुरुद्दीन इनामदार आदी यावेळी उपस्थित होते. पीएमपी प्रशासनाने कोणताही निर्णय घेताना मान्यताप्राप्त संघटनांनाच विश्वासात घ्यायला हवे. मात्र प्रशासन कामगारात फूट पाडण्यासाठी राष्ट्रवादी जनरल युनियनला मदत करत आहे. कामगारांच्या कष्टावर पीएमपी चालते, मात्र प्रशासन चुकीच्या पद्धतीने कंत्राटे देऊन पीएमपीला तोट्यात आणण्याचे काम करत आहे. इंटक कार्यालयावरील हल्ला कामगारांना विनाशाकडे नेणाऱ्या शक्तींनी केला आहे. या हल्ल्यातील उर्वरित आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास कामगारांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पीएमपी प्रशासनाने अधिकृत कामगार संघटनांशीच बोलणी करावी. या हल्ल्याचा तपास पोलिसांनी निष्पक्षपणे करून आरोपींना ताब्यात घ्यावे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला पोलिसांनी बळी पडू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्यभरात दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी समितीच्या वतीने राज्यभरात शाळांमधील विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्त दिवाळी संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील 3 वर्षांपासून समितीतर्फे डॉक्टर जयंत नारळीकर, नाना पाटेकर, नरेंद्र जाधव, प्रकाश आमटे आणि सचिन तेंडुलकर यांच्या सह्या असलेली संकल्पपत्रे विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात येतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, शाळा यासह त्याने किती रुपयांचे फटाके वाजवण्याचे टाळून बचत केली याचा उल्लेख असतो. त्या अंतर्गत 2010 साली 15 कोटी रुपये, 2011 मध्ये 20 कोटी, तर 2012 साली 25 कोटी रुपयांची संकल्पपत्रे समितीकडे जमा झाली आहेत. या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध शाळांशी आम्ही संपर्क साधणार आहोत. सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या शाळांना मान्यवरांच्या सह्यांचे प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. हेरिटेज फोर्ट्स ऑफ इंडिया या किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. दिवाळी आली की लहान मुलांना वेध लागतात ते किल्ले बनवण्याचे, परंतु आता फ्लॅट संस्कृतीमुळे मुलांनाही मजा अनुभवता येत नाही. दिवाळीपूर्वी मुलांना भारतामधील विविध किल्ल्यांची सफर अनुभवता येणार आहे. आधार समाजसेवा संस्था आणि दुर्गसृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये 465 किल्ल्यांची छायाचित्रे आहेत. गेल्या 1000 वर्षांचा इतिहास या प्रदर्शनामधून समोर आला आहे. आपल्या देशात विविध किल्ले आहेत. जम्मू काश्मीरमधील हरिपर्वत, कन्याकुमारीचा वट्टा कोटाई, राजस्थानमधील मोहनगड, गुजरातमधील लखपत, रोहागड ते बंगालमधील विष्णुपूर आदी किल्ले प्रसिद्ध आहेत. त्याचवेळी देशातील 16 राज्यांमधील किल्ल्यांबरोबर दिल्ली, गोवा, दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशात देखील वैशिष्ट्यपूर्ण किल्ले पाहायला मिळतात. महाराष्ट्रात देखील वनदुर्ग, जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि स्थलदुर्गांच्या निवडक छायाचित्रांचाही समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. या प्रदर्शनांमधील किल्ल्याबद्दल अधिक माहिती, त्यांचे संरक्षण धोरण, संवर्धन आणि इतर रंजक माहिती तसेच शंकांचे निरसन करण्यासाठी रोज सायंकाळी तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमए कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग. बीसीए
BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard, Siddhant College. Transport एवं Postal Facility, 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जय माता दीनचा जय घोष, फुलांचा वर्षाव, रंगलेला भक्ती सोहळा आणि चिमुरडींचा आनंद, त्याचबरोबर जल्लोष, अशा चैतन्यमय वातावरणात कन्यापूजन करण्यात आले. महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संत नामदेव शाळा, संत ज्ञानदेव शाळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेतील सुमारे 200 मुलींचे पूजन यावेळी करण्यात आले. अभिनेता प्रकाश ओ, नगरसेविका मनीषा चोरबेले, ट्रस्टचा अमित अग्रवाल, तृप्ती अग्रवाल आणि प्रवीण चोरबोले यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मुलींना आईस्क्रीम पार्टी आणि भेटवस्तू देण्यात आल्या. टिळक स्मारक मंदिर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती बेलवलकर हाऊसिंगच्या वतीने प्रकाशक समीर बेलवलकर आणि संपादक पद्मनाभ हिंगे यांनी दिली. ऐसी अक्षरे या नियतकालिकाला 2000 मध्ये सुरुवात झाली. यंदाच्या दशकपूर्ती विशेषांकात प्रामुख्याने विद्याधर पुंडलिक, जी ए कुलकर्णी, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगुळकर, मधुमंगेश कर्णिक, भारत ससाणे, मिलिंद बोकील, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, अरुणा ढेरे या लेखकांच्या कथालेखांचा समावेश आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850
9875094737. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची.